नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज सात मार्च सकाळचे सात झाले जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादीचे नेते उदय शिळके यांची निवड झाली व्हाईस चेअरमनपदी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी माधवराव कानवडे यांची निवड झाली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी या दोघांचेच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजयर यांनी केली जिल्हा बँक चालविणे सोपे नाही बँकेचे कामकाज हे शिस्तीत केले पाहिजे संचालकांनी भिडस्तपणाला आवर घालण्याची गरज असून नियमात राहून बँकेचा कारभार करा अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन पदाधिकारी आणि संचालकांना केली बँकेची थकबाकी कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावे असा सल्लाही त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना दिला जिल्हा बँक निवडीवरून नाराजीचा सूर उमटला आहे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी थेट नामदार थोरातांवर सोयऱ्या धाऱ्यांना संधी दिल्याचा आरोप केला जिल्हा बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी या गुणवत्तेवर नव्हे तर सोयरे धायरे या निकषावर झालेल्या आहेत विद्यमान चेअरमन उदय शेळके हे थोरात यांचे जवळचे नातेवाईक आहेत तर व्हाईस चेअरमन कानवडे हे त्यांचे कार्यकर्ते आहेत बँकेतील या सोधा राजकारणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले राष्ट्रीय महामार्गावरून कार वाहतूक करणारा कंटेनर चोरून नेणाऱ्या दरोडेखोराला पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत जेरबंद केले त्याच्याकडून नव्वद लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्याजवळ लुटीची ही घटना घडली होती होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालणारी श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिपनाथाची यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली मात्र प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील राज्यातून येणाऱ्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली नगर अर्बन बँक कर्ज प्रकरणात बावीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शनिवारी नगर शहरात धडक कारवाई करत एका संचालकासह दोघांना अटक केली कारवाईची खबर मिळताच अन्य संचालक अटकेच्या भीतीने पसार झाले जिल्ह्यात शनिवारी करोनाचे तीनशे सत्तावीस रुग्ण वाढले उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार चारशे एक्केचाळीसवर पोहोचली गेल्या काही दिवसात सातत्याने जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार